छोट्या पडद्यावर लागणाऱ्या मालिका हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मालिकेतील घटना, प्रसंग, पात्र, कथा किंवा संवाद यांसारख्या अनेक घटकांचा सामान्य प्रेक्षक स्वतःबरोबर संबंध लावतात, त्यामुळे या मालिकांना खूपच लोकप्रियता मिळते. ही लोकप्रियता कायम टिकवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबरच कलाकार, तंत्रज्ञ देखील यासाठी खूप मेहनत घेतात. या लोकप्रियतेवर मालिकेचा TRP अवलंबून असतो. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचा TRP समोर आला आहे. या TRP शर्यतीत नव्याने सुरू झालेल्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या नव्या मालिकेने बाजी मारली आहे. अनेक जुन्या मालिकांना मागे टाकत ही नव्याने सुरू झालेली मालिका अव्वल ठरली आहे. मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर व अभिनेता अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मालिकेत ईशाने मूर्तिकार साकारणाऱ्या मुलीची भूमिका साकारली आहे, तर अभिनेता अक्षर कोठारी हा अद्वैत चांदेकरच्या भूमिकेत झळकला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे. त्यामुळे TRP यादीत लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका जुन्या मालिकेवर वरचढ झाली असल्याचं पाहायला मिळतंय. ईशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनुसार पहिल्या स्थानावर ठरलं तर मग ही मालिका आहे, तर दुसऱ्या स्थानावर लक्ष्मीच्या पाऊलांनी ही नवीन मालिका आहे. दरम्यान याआधी पहिल्या स्थानावर तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेचे स्थान होते, पण आता ती मालिका TRP शर्यतीत खाली गेली असून लक्ष्मीच्या पाऊलांनी ही मालिका पुढे आली आहे. दरम्यान नव्यानेच सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांचं चांगलेच मनोरंजन करत आहे. आगामी भागात या मालिकेत काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर ठरलं तर मग आणि लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकांपैकी कोणती मालिका पहिल्या स्थानावर जाणार यासाठीही चाहते आतुर आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.